नमस्कार इतिहास मैत्रिणींनो वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनकपूर्वक स्वागत आहे आपण या चॅनलमार्फत इतिहास लिपी भाषा यांवर संवाद साधणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा आपला विषय आहे लिपी म्हणजे काय लिपी आणि भाषेतील फरक आपण आपल्या मातृभाषेतील व्यवहार विचारांची लेवाणघेवाण इत्यादी कामे ज्या प्रकारे बोलून करतो तसेच लिहूनही करतो त्या लिहिण्याच्या प्रक्रियेत लिपी ही अत्यंत महत्त्वाची असते म्हणूनच जगातील कोणत्याही भाषेमध्ये भाषण आणि लेखन या दोघांचा समावेश होतो प्रारंभी मनुष्य आपले विचार साध्या उभ्या आडव्या रेघोट्या काढून व्यक्त करीत होता आग आणि शिकार याबरोबरच रेघोट्या मारता मारता एका लिपीचा उगम होऊ लागला त्यातूनच चित्रे काढण्यात की त्याची प्रगती झाली त्या चित्रातून तो आपला आशय व्यक्त करू लागला सूर्य वृक्ष साप बकरी इत्यादी चित्रांनी त्या त्या वस्तूंचा व प्राण्यांचा बोध होऊ लागला प्राचीन गुहानिवासी माणसांनी कोरलेली चित्रे अलीकडे सापडली आहेत लिपींची विभागणी ही त्यांच्या लिहिण्याच्या दिशेनेही केली जाते इजिप्शियन हायरोग्लिप्स हे डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे अशा दोन्ही प्रकारे लिहितात प्राचीन अद्याक्षरे ही वेगवेगळ्या दिशेनेही लिहिली जातात जसे आडव्या प्रकारे एका बाजूला एक किंवा अनुलंबरित्या एकाखाली एक लिपींच्या याच माननीकरणापूर्वी अक्षरे डावीकडून उजवीकडे डावीकडे दोन्ही प्रकारे लिहित तर यावरून आपण समजू शकतो लिपी म्हणजे नक्की काय पण आता आपण बघूया लिपी या शब्दाचा अर्थ आणि त्याचा वापर कशासाठी होतो लिपी हा शब्द लिप लिंपणे माखणे सारवणे या मूळ शब्दांपासून तयार झाला आहे कागदावर शाईने काहीही लिंपले की त्याला लिपी असे म्हणतात शाईचा शोध लागण्यापूर्वी लोक त्यांचे विचार भावना गुप्त दस्तऐवज इत्यादी दगड गुहेच्या भिंती ताम्रपट ताडपत्र भुर्जपत्र यांवर कोरून ठेवत असत लिख कोरणे असा मूळ शब्द आहे त्यामुळे नंतर अशा प्रकारच्या कोरून खुणा करून ठेवण्याच्या क्रियेलाच लेखन असे क्रियापद सर्व मान्य झाले आपण मराठी लिहिण्यासाठी सध्या जी लिपी वापरतो ती म्हणजे बालबोध लिपी तिलाच देवनागरी लिपी असेही म्हणतात आर्यलोकांची असलेली ही लिपी त्यांनी भारतात आणली आर्यलोक भारतात येण्यापूर्वी येथे द्रविड शासकांचे राज्य होते पण आर्यलोक हे येथील मूळ द्राविड लोकांपेक्षा वर्णाने अतिशय तेजस्वी आणि गोरे असल्यामुळेच त्यांना देव म्हटले जाऊ लागले हे आर्यलोक नगर करून वास्तव्य करीत म्हणून ते नागरी आणि त्यांच्या लिपीला देवनागरी लिपी असे नाव पडले देवनागरी लिपी नंतर बहुतेक भारतीय भाषांमध्ये लेखन करण्यासाठी वापरली जाऊ लागली आताच्या काही मुख्य भारतीय भाषांची उदाहरणं संस्कृत मराठी हिंदी गुजराती यांची लिपी देवनागरी आहे तर अशा प्रकारे आपण बघितले लिपी म्हणजे काय लिपीचा अर्थ व त्याचा वापर नक्की कशासाठी होत होता आणि आत्ता करतो आहोत आपण हा व्हिडिओ आवडीने बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत धन्यवाद